शांततेचा संदेश देणारा धर्म आहे, त्यामुळे एखादा मुस्लिम तरुण जर असे बोलत असेल तर तो सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करीत नाही. आमचा धर्म शांतता शिकवत असल्याने संविधानिक मार्ग, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक प्रणाली आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या पलीकडे आम्ही जाणार नाही, अशी भूमिका मुंब्रा येथील सर्व मौलवींनी मांडली आहे. ठाण्यातील मौलवी एकत्र येत त्यांनी काही भूमिका मांडल्या. मुस्लिम तरुण जर बोलत असेल तर तो सर्व समाजांचे प्रतिनिधित्व करीत नाही, तत्कालिक प्रसिद्धीसाठी तो अशी विधाने करीत आहे. त्याचे हे वाक्य समस्त मुस्लिम धर्मियांसाठी लागू होत नाही, त्यामुळे त्याची आम्ही सर्वांनी निंदा केलेलीच आहे. आमचा धर्म शांतता शिकवत असल्याने संवैधानिक मार्ग, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक प्रणाली आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या पलीकडे आम्ही जाणार नाही, अशी भूमिका मुंब्रा येथील सर्व मौलवींनी मांडली. ज्या कोणी तरुणाने माथी भडकविणारी विधाने केली आहेत तो तरुण काही सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित नाही, त्यामुळे तत्कालिक प्रसिद्धीसाठी माथेफिरू लोक काहीही करीत असतात, अशा लोकांची निंदा करायलाच हवी. अल्लाहू अकबर ही घोषणाच मुळात देव हा सर्व शक्तिमान सर्वश्रेष्ठ आहे, मग देव हा कोणत्याही धर्माचा असू दे तोच सर्व शक्तिमान आहे हेच सांगणारी आहे, असेही यावेळी या सर्व मौलवींनी सांगितले. हिंदुस्तान की मीडिया तशरीफ लाई, हम उनका खैर मकदम कर रहे हैं और हम उनके जरिए से ये पैगाम देना चाहते हैं कि हमारे इस शहर के अंदर चैन और सुकून बना रहे, हमारे नौजवान जज्बात में ना आए और जो लोग सियासत कर रहे हैं, बयानबाजी कर रहे हैं, उनसे वो दूर रहें. अगर सियासत और बयानबाजी ज़्यादा होती है तो हम गवर्नमेंट से इस्तदा करते हैं कि गवर्नमेंट उनके ख़िलाफ़ कार्रवाई करे और लोगों के दरमियान जो चैन और सुकून है उसको ख़राब, भाईचारे को ख़राब होने मत दे. हमारा पैगाम है और यही पैगाम नौजवानों से भी है कि नौजवान, एक तो एक मुबारक महीना चल रहा है, इस मुबारक महीने के अंदर नौजवान अल्लाह की इबादत करें, अपने मुल्क की तरक्की के लिए दुआ करें, अपने शहर की तरक्की के लिए दुआ करें और अमन और सलामती बरकरार रखें और अपने शहर के अंदर हर तरह से चैन और सुकून कायम रखें, यही हमारा पैगाम. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.